छत्रपती शिवाजी महाराज हे शूद्र म्हणजेच ओबीसी आणि अस्पृश्यांचे अनुसूचित जातीचे खंदे पाठीराखे होते. शिवाजी महाराज एक धर्मनिरपेक्ष राजे होते ज्यांना शूद्र आणि अस्पृश्यांच्या कल्याणात आस्था होती. राजा होण्यासाठी त्यांनी अत्यंत कठोर अशा जाती व्यवस्थेला आव्हान तर दिलेच, पण त्यांच्या प्रशासनात शूद्र आणि अस्पृश्यांचा उदय सुद्धा झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण शेतकऱ्यांचा आणि शूद्रांचा अभिमान असं संबोधलंय. RSS भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचे हे महात्म्य आणि त्यांची सामाजिक परिवर्तनाबद्दलची भूमिका कधीच मान्य केली नाही आणि ती कधीच मान्य करणार नाही. ते त्यांच्या साचेबद्ध श्रेष्ठत्वाच्या नॅरेटिव्हच्या विरोधात आहे. महाराजांचे युद्धविजयासाठीचे परिश्रम सुद्धा ते मान्य करणार नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराजांची कायम एक वेगळी आणि विशिष्ट एकच ओळख मांडली आणि मोठी केली. पण महाराजांच्या सुरत लुटीबद्दल राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस गप्प का आहे? ते बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण का करू देत आहेत? देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्हा आणि तालुका कमिटीच्या वतीने जाहीर निषेध नोंदवण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेर करून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना काय आपल्या तिजोरीमध्ये ठेवलं का? तर ते नाही तर या महाराष्ट्र राज्याची जनता भुकेने तडफडत होती. जगवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांना केलेलं असताना, आज कायद्याचं राज्य असताना, लूट या शब्दाला वेगळ्या नजरेनं पाहत असताना, लूट या शब्दाचा या ठिकाणी प्रस्थापित समाजाकडून वापर केला जातो. आता आमच्या सहकार्य मित्रांनं सांगितलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका, ते खरं आहे. पण फक्त देवेंद्र फडणवीस टीका करून चालणार नाही, तर एक त्यांची ती विचारधारा आहे, ती RSSची विचारधारा एक इकडं आहे आणि आंबेडकर विचारधारा एक इकडं आहे. आणि आंबेडकर विचारधारेमुळे खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये, या देशामध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि हे परिवर्तन होत आहे आणि हे परिवर्तन होणार आहे. म्हणून खऱ्या अर्थाने इतना जो रंजला गांजला पिचलेला समाज आज या ठिकाणी आपला हक्काधिकार मागा लागलेला आहे. कशामुळे आपला हक्काधिकार मागा लागलेला आहे? तर संविधानानं दिलेला हक्क आणि अधिकार.